एका भांड्यामध्ये उकडलेले मक्याचे दाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल मसाला, अर्धा चमचा धणा जिरा पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि बेसन। आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊया। मग त्यामध्ये थोडेसे पाणी घालून जाडसर मिश्रण तयार करूया। कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे। आता हे आपलं तेल गरम झालेलं आहे। आता ह्यामध्ये आपण एक एक चमचा मिश्रण सोडूया। भजा दोन्ही बाजूने चांगल्या लालसर तळून घेऊया। आता ह्या आपल्या भजा दोन्ही बाजूने लालसर तळलेल्या आहेत, ह्या आता आपण काढून घेऊया। आता आपण ताकाच्या कढीसाठी चटणी बनवूया। त्यासाठी मिक्सर मध्ये 5-6 मिरच्या घेऊया। तुम्हाला जेवढा तिखट पाहिजे असेल तेवढा तुम्ही मिरच्या घेऊ शकता। एक आल्याचा तुकडा, 5-6 लसूणच्या पाकळ्या, थोडस गूळ, 1 चमचा जिरं, 1 वाटी किसलेलं खोबरं। आता ह्याची आपण चटणी बनवून घेऊया। आता एका भांड्यात 3 चमचे तेल घालून गरम करूया। त्यामध्ये 1 चमचा पुरी, कढीपत्ता, हिंग, अर्धा चमचा हळद। आता त्यामध्ये वाटलेली चटणी घालूया। तेलात चांगली परतून घ्या। आता ह्या चटणीला थोडीशी उकळ येऊ दे। चटणीला उकळ आल्यावर भजी मधून तोडून त्यामध्ये टाका। एक एक भजा मध्ये थोडंसं तोडून त्या मिश्रणात टाका। आता आपण जे बनवून ठेवलेले ताक आहे ते त्यामध्ये टाकूया। आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि मग त्यावर कोथिंबीर घालूया आणि कढी थोडी ढवळून घेऊया। आता कढीला छानसा कड येऊ दे। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जर काही कमेंट्स असतील तर नक्की करा।